यानंतरची बातमी हिमस्खलनाची आहे. आपल्याला माहिती आहे जम्मू काश्मीरमध्ये सध्या हिमस्खलन होत आहे. या हिमस्खलनामध्ये आर्मी बेस कॅम्पवर सुद्धा हे हिमस्खलन झालेलं आहे, ॲव्हलॅन झालेलं आहे. आणि या हिमस्खलनात 15 भारतीय जवान हे शहीद झाले आहेत. या शहीद जवानांना महाराष्ट्रातील 3 जवानांचा यात समावेश आहे. अकोल्याचे आनंद गवई आणि राजू खंदारे तसेच बीडचे विकास समुद्रे हे 3 महाराष्ट्राचे जवान यात शहीद झाले आहेत. काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये काल 2 वेळा हिमस्खलन झालं, तर 3 दिवसांपूर्वी काश्मीरच्या सोनमर्गमधल्या मिलिटरी बेस कॅम्पवरसुद्धा हिमस्खलन झालं होतं. या 4 नागरिकांसह 1 जवानाचा मृत्यू झाला होता.